नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। आजची रेसिपी आहे घरच्या घरी फ्रेश पनीर बनवण्याची। तर चला स्टार्ट करूया। फ्रेश पनीर बनवण्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा लिटर एवढं दूध आणि त्यासाठी लागणार आहे एक लिंबू। तर या लिंबाचा रस आपण काढून घेऊयात। मी इथे पॅकेटचं दूध यूज करत आहे। तुम्ही एनी दूध यूज करू शकता, तुम्ही कुठलंही दूध यूज करू शकता आणि शक्यतो दुधामध्ये पाणी नसलं पाहिजे। दूध तसं घट्ट पाहिजे तेव्हा छान पनीर बनतं। तर निंबाचा रस मी काढून घेत आहे। निंबाचा रस, एका निंबाचा रस जेवढा निघेल त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे। आणि बघू शकता दुधाला छान उकळी येत आहे। दुधाला उकळी आल्यावर ते त्यावरची साय जी आहे ती छान चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायची त्यामध्ये। आणि इथे गॅस मी बंद केला आहे। बघू शकता एवढा लिंबाचा रस आणि पाणी मी त्यामध्ये मिक्स केलेला आहे। आणि ते हळूहळू त्यामध्ये टाकायचं, एकदम पूर्ण नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं। आणि दूध आपलं छान फाटलं आहे आणि दुधाची छान गोजी तयार झालेली आहे। आणि झालं, इथे आपली एक प्रोसेस संपलेली आहे। आता मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यावर गाळणी ठेवलेली आहे, त्यावर आता एक रुमाल टाकणार आहे। कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये हे फाटलेलं दूध आपण टाकूया। बघू शकता किती, बघू शकता पूर्ण पाणी झालेलं आहे आणि गोजी वेगळी झालेली आहे दुधामधनं। तर अशाप्रमाणे दूध आपलं फाटलेलं पाहिजे। आता हे छान लिंबाचा रस आपण त्यामध्ये पिळल्यामुळे हे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे। 2 ग्लास पाण्याने मी हे छान धुऊन घेत आहे, म्हणजे त्यामध्ये लिंबाचा रसाचा जो चव आहे ती राहिली नाही पाहिजे। परत 1 ग्लास टाकून ते धुऊन घेत आहे। आता रुमालाची चारही कोपरे पकडून त्याला छान पिळून घ्यायचं आहे। त्यातलं पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे। बघू शकता आता इथे आपलं पनीर हे तयार झालेलं आहे। त्याला आकार देण्यासाठी आता आपण येथे ट्रे घेतलेला आहे, रुमालामध्ये त्याला छान दाबून घ्यायचं आहे। आणि बघू शकता आता याला आकार देऊ, आता याला आकार द्यायचा आहे। तर मी रेक्टँगलमध्ये त्याला आकार देत आहे, आयताकृती त्याला आपण बनवूया। तर त्याप्रमाणे रुमालाच्या घड्या टाकायच्या आहेत बघू शकता, आणि त्याला घड्या टाकून दाबायचं आहे। एनी शेप तुम्ही देऊ शकता, एखाद्या प्लेटमध्ये देखील अशाप्रमाणे ठेवून त्याला तुम्ही गोल आकार प्लेटमध्ये देखील ठेवून तसा आकार तुम्ही देऊ शकता। याप्रमाणे मी त्या रुमालाच्या घड्या करून मी त्याला असा आकार दिलेला आहे, रेक्टँगल असा आकार दिलेला आहे। आता यावर एक जड भांडं ठेवून त्यावर दाब पडला पाहिजे। याप्रमाणे एखादं जड भांडं त्यावर ठेवायचं आहे। एक पोळपाट ठेवत आहे, तुम्ही यांनी पॅन वगैरे ठेवू शकता। आणि हे असंच 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनटानंतर बघू शकता आपलं फ्रेश पनीर असं तयार झालेलं आहे। आता याला आपण कट करून घेऊयात। मग झटपट 10 मिनटामध्ये आपलं हे पनीर तयार होतं आणि आपण लगेच त्याची भाजी वगैरे बनवू शकतो। नसली बनवायची तर हे फ्रीजमध्ये ठेवा, छान त्याला सेट होऊ द्या अजून 2-3 घंटे, मस्त असं पनीर तुमचं तयार होतं। तर मी याला कट करत आहे। बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी पनीर तयार करू शकतो। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब। प्लेलिस्टमध्ये माझ्या दुसऱ्या देखील व्हिडिओज आहेत, त्या देखील तुम्ही पाहू शकता। बघू शकता इथे आपलं पनीर कट करून झालेलं आहे आणि किती छान पनीर। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।